सर्वोदय याचा अर्थ प्रोग्रेस टू ऑल, म्हणजे भारतामध्ये 135 कोटीची जनता आहे, ही जनता सर्व गुण संपन्न असली पाहिजे, आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व अंगाने ती सुशिक्षित असली पाहिजे। त्यासाठी गांधीजींनी सर्वोदय ही मुव्हमेंट सांगितली होती आणि ज्यावेळी ते भारतात आले त्यावेळी त्यांनी मजूर, शेतकरी, महिला या सर्वांना एकत्र घेऊन भारत स्वतंत्र केला असं आपण म्हणू शकतो। आणि हाच धागा विनोबांनी 18 एप्रिल 1951 ला गोदावर मुव्हमेंट सुरू केला। याचा अर्थ सर्वोदय म्हणजे मी तुम्ही नाहीये, तर जगातली जी काही मानव धर्म मानणारी लोक आहेत त्यांच्या सर्वांचाच विकास झाला पाहिजे, त्या सर्वांचीच डेव्हलपमेंट झाली पाहिजे। म्हणून हा गांधी विश्व मानव आहे, होता, राहील, किंतु परंतु सगळ्या ठिकाणी असतात ते आपल्याला करायचं नाही आहे। आणि हे जे अधिवेशन आहे महाराष्ट्र शब्द जोडलेला आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, त्यातले जर 10% पकडले, 1% पकडला किंवा 0.00% पकडला तर युवक सर्वजण वाटत की एक चांगला अधिकारी व्हावं म्हणून तो सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देत असतो। त्या परीक्षेमध्ये पण लाखो मुलं बसतात आणि सिलेक्ट होण्याचं प्रमाण असतं 0.02%। मग याचा अर्थ जे बसतात ते हौसे नवसे दोषे असतात आणि जो खरोखर काम करतो जो हार्डवर्क करतो तोच पुढे जातो। मग तशाच पद्धतीनं प्रत्येक सर्वोदयी कार्यकर्ता लोकसेवक त्याचं एकच ब्रीद वाक्य पाहिजे, मी माझा कुटुंब, माझी गल्ली, माझा गाव, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश, माझा कण आणि शेवटी विश्व। कारण का हीच काळाची गरज आहे। जगात गेल्यानंतर कळतं गांधी कोण होता, गांधी काय होता, आणि त्यावेळी आपल्याला कळतं की मी ह्या देशात जन्मा लागलो हा माझा फार मोठा अभिमान आहे। आणि जे कुणाला देवाने जे कुणाला मागितलेलं असते मन्नत, ती मन्नत भारतात जन्मानंतर मिळते। अशा ह्या देशात असताना आपल्याला असं का वाटलं गांधी मरणार, आपला धर्म मरणार किंवा गुणे बी मरेल, प्रेम मरेल, ते शक्य नाही आहे। म्हणून आता आपण जे काही थांबलेलो आहोत किंवा गेल्या 10-12 वर्षांची किंवा आतापर्यंत जी आपली सर्वोदय मुव्हमेंट आहे ती कमी का गेली, त्याचं कारण घरातली भांडणं रस्त्यावर आली, दुर्दैवाने व्हायला नको पाहिजे होतं। मतभेद असावेत पण मनभेद नसावेत। कारण मी नागपूरमध्ये काम करतोय, नागपूरमध्ये सगळ्या विचाराचे लोक आहेत, तिथंच जे काय राज्यकर्ते त्यांचं ठिकाण आहे, तिथंच आंबेडकरवादी मुव्हमेंट राहिली आणि तिथंच गांधीवादी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतात। याचा अर्थ सर्व विचारधारेचं शहर असं असलं तरी सुद्धा आम्ही ज्यावेळी एकमेकांच्या स्टेजवरती येतो तो विचारधारेचं अपमान करत नाही। त्याचं कारण काय आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि ते बोललं पाहिजे। मग गांधी काय म्हणतो, तर सर्वांचा विकास, डेव्हलपमेंट टू ऑल। आणि डेव्हलपमेंट टू ऑल असेल तर फक्त सबका विकास सबका सब म्हणून चालणार नाही, प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की मी स्वावलंबी झालो पाहिजे, मी सर्वोदय कार्यकर्ता झालं पाहिजे, मी लोकसेवा सेवक बनलं पाहिजे। आणि ह्यासाठी आजचे जे व्यासपीठ आहे सर्वांना खुलं आहे, प्रत्येक जण आपल्या गावागावात असं काम करू शकतो। फक्त त्याला गांधीजींचे सध्याचे जे सर्वात मोठं म्हटलं जातं की शिवसेनी किंवा अहिंसेनी मिळाली का किंवा कोऑपरेशन एकमेकाला करून झालं का, तो इतिहास आपल्याला काय बोलायची गरज नाहीये। आपल्याला देश जर घडवायचा असेल, अब्दुल कलाम म्हणत होते 2020 मध्ये आपला देश काय करेल, जगाचं नेतृत्व
उत्तरे. मी शब्द का वापरला, अब्दुल कलाम म्हणत होते जोपर्यंत तुम्हा आम्हाला वाटत नाही आपला देश जगाचं नेतृत्व करेल, कारण देशाचं नेतृत्व करण्याची संपूर्ण प्रसिद्धी भारतात आहे आणि खरोखर सध्या सुद्धा इंडायरेक्टली देश जगाचं नेतृत्व करतो, पण दुर्दैवानं त्याचं वेगळ्या रीतीनं प्रकटन केलं जातं आणि सगळ्या ठिकाणी काय झालेलं आहे, सध्या जाहिरात झालेली आहे आणि तेच आपण ते करत होतो. आपल्याला वाटत होतं की आपलं काम लोकांना दिसतंय, पण आज तो काम नाही आलेला. तो काम दिसण्यासाठी शोध करावा लागतो आणि आपण सुद्धा ते केलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचं सुद्धा जर फेसबुक लाईव्ह असतं तर मराठी मला संग्राम पाटील बोलायचं लग्नला असतं. अरे जर तुम्ही फेसबुक लाईव्ह केलं असतं तर मला ते बोलता आलं असतं, नंतर तिथं युट्यूब वरती सारांश टाकला असतं. म्हणून इथून पुढे प्रत्येक गोष्ट आपल्याला कारणानुसार केली पाहिजे आणि जे काय आपलं संघटन आहे ते उभारायचं असेल तर कार्यक्रम असला पाहिजे. वर्षभराचा कॅलेंडर, जसं सर्वोदय आपली डायरी आहे, त्या डायरीमध्ये वर्षभराचा कॅलेंडर आला पाहिजे. म्हणजे गावामध्ये एकत्र केव्हा व्हायचं, जिल्ह्यामध्ये एकत्र केव्हा व्हायचं, राज्यामध्ये एकत्र केव्हा व्हायचं आणि देशामध्ये केव्हा एकत्र यायचं, याचा जर प्लॅन कॅलेंडर जर तयार असेल तर चुका मग होणार नाहीये. आणि आजची जी संख्या आहे ती संख्या बसायला जागा भेटणार नाही एवढी संख्या येईल. त्याचं रिझन काय, कॅलेंडर असणं गरजेचं आहे आणि ते आपण करू शकतो. करायला भरपूर बुद्धिजीवी लोक आपल्याकडे आहेत, तर दुर्दैवाने आपण त्याचा वापर करत नाहीये. ते सगळं करावं. मी तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत राहील आणि सर्वांना हेच विनंती आहे की गांधींना कधीही संपणार नाही हे मनात ठेवा. बरीच लोक म्हणतात तो आता आहे नसेल, असं काही नाहीये. जोपर्यंत पृथ्वी तलावर मानव आहे तोपर्यंत गांधी राहणार, जय जगत राहणार. जय गांधी, जय जगत. मला संजीवभाऊ बेरेंना सगळ्यांना आता पुढच्या 2-3 महिन्यात नागपूर जिल्ह्यामध्ये काम वाढवायचं आहे, हे आव्हान तुमच्या समोर सोनी भाऊ आहे. इथे वैशाली ताई निकम आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं मनोगत आणि मनोगत कामाच्या अनुषंगाने आणि जबाबदारी घेण्याच्या अनुषंगाने इथे मांडावं. या वैशाली ताई. यानंतर आपले सहकारी ज्येष्ठ सहकारी माननीय मोहम्मद शेख हुसेन साहेब, आजच्या या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष 5 मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडतील आणि हे सत्राचा समारोप होईल. या सत्रामध्ये शेवटली